नमस्कार मित्रांनो, काकडे सायन्स अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून लक्षातच आलं असेल आपला आज पार्ट कशाचा आहे. आज मी काही तुम्हाला शिकवणार नाही, काय नाही, फक्त तुम्हाला प्लॅनिंग कशी करायची ते सांगणार आहे. मित्रांनो, पुढचे एप्रिलपर्यंत 29 एप्रिलला आपली बोर्डची एक्झाम चालू होणार आहे, मराठी मिडियमवाल्यांसाठी पण, सेमी इंग्लिशवाल्यांसाठी पण आणि इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी पण. ओके, आता इथून पुढची प्लॅनिंग कशी असणार? बऱ्याच लोकांना असा डाऊट असेल, मॅथ सर, मॅथ आमचा स्कोरिंगचा विषय खूप हार्ड आहे, असं आहे तसं आहे. बिलकुल पहिली गोष्ट हे डोक्यातून काढून टाका, मॅथ हा सब्जेक्ट हार्ड नाही आहे मित्रांनो. ओके, त्याच्या एवढा सोपा सब्जेक्ट तुमचा मराठीसुद्धा नाही आहे, भाषा विषय पण तेवढा सोपा विषय नाही आहे. ओके, फक्त मॅनेजमेंट आणि कॉन्सन्ट्रेट, तुमचं कॉन्सन्ट्रेट किती आहे तुमच्या ह्याच्या अभ्यासावर, ते महत्त्वाचं. ओके, स्टेप बाय स्टेप आता कोणत्याही आपण, मी तुम्हाला प्रत्येक ह्याच्या सॉल्व करताना, कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सांगतो, स्टेप बाय स्टेप आपण ते सॉल्व्ह करतो. पहिली स्टेप कोणती, दुसरी स्टेप कोणती, तिसरी स्टेप कोणती, हे फक्त आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करता आलं पाहिजे. मी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात ते गायडन्स करतो, मार्गदर्शन करतो, पण तुमचं पण काम आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही ते पर्सनली सॉल्व्ह करतात क्वेश्चन, तेव्हा पण तुम्ही जसं मी सांगाल तशा स्टेप बाय स्टेप, मनातली मनात का म्हणणं होईना, पण तसं म्हणत तुम्ही ते सॉल्व्ह केलं पाहिजे. त्यानं काय होईल मित्रांनो, तुमची ॲक्युरेसी, तुमचं जे सॉल्व्ह करायची क्षमता असती, ती आपोआप काय होईल, ती इन्क्रीज होत जाईल, वाढत जाईल मित्रांनो ती. ओके, आता बघा, आता मेन मुद्दे आपले चॅप्टर झालेत कोणते कोणते, हे झालं सेमी इंग्लिशवाल्यांसाठी, सेमी इंग्लिश आणि इकडं मराठी माध्यम आले, मराठी माध्यम. ओके, पार्ट वनचा सेमी इंग्लिशवाले लक्ष द्या, पार्ट वनचा आपला फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट झाला आहे. कोणता? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, हे चॅप्टर आपण कम्प्लीट केलं आहे. ओके, पार्ट टूचा आपण सिमिलॅरिटी कम्प्लीट केलेला आहे, पार्ट टूचा सिमिलॅरिटी हा पण चॅप्टर आपण कम्प्लीट केलेला आहे, सिमिलॅरिटी. ओके, आता पार्ट वनचा आपण सेकंड चॅप्टर चालू केला आहे. कोणता? क्वाड्रॅटिक इक्वेशन, ते पण संपत आला आहे आपला, उगं थोडासा राहिला आहे. पार्ट वनचा आपण कोणता कम्प्लीट केला आहे आता? क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय झालं, आपला चॅप्टर चालू आहे, संपत आला मित्रांनो. दोन लेक्चरमध्ये तो चॅप्टर, दोन तीन लेक्चरमध्ये संपून जाईल. सेम मराठी मिडियमवाले, तुमचा पण काय झाला आहे, पार्ट वनचा दोन चलातील रेषीय समीकरणे पूर्ण संपला आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे पूर्ण संपला आहे. भाग दोनचा आपलं समरूपता पूर्ण चॅप्टर तुमचा ते पण संपलेला आहे, समरूपता. ओके, आणि आता भाग दोनचा आपण भाग एकचा दुसरा धडा आपण चालू केलेला आहे. कोणता? वर्ग समीकरणे, ते पण आपला संपत आला आहे, उगं थोडासा राहिला आहे, दोन तीन लेक्चर एवढा. ओके, वर्ग समीकरणे इथपर्यंत आपण पूर्णपणे संपवलं आहे. आणि मी विशेष म्हणजे 11वीच्या पण बॅचेस घेत होतो, 11वी 12वीच्या पण, फक्त मित्रांनो तुमच्यासाठी 10वीच्या स्टुडंटसाठी मी ते बॅच काय केलेले आहेत, स्टॉप केलेले आहेत मित्रांनो, कारण तुमचा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. ओके, 11-12 साठी आणखीन बराच वेळ आहे, 12th तर असं पण कम्प्लीट होणार नाही, पण 10th आपलं कम्प्लीट होऊ शकतं, म्हणून मी पूर्ण वेळ तुमच्यासाठी देणार आहे मित्रांनो इथनं पुढे. फक्त आता तारीख किती, आजची तारीख बहुतेक आज 19 फेब्रुवारी. ओके, आज 19 फेब्रुवारी आहे, तर मित्रांनो इथून 19 फेब्रुवारी ते 29 एप्रिल जवळपास आपल्याकडे 70 दिवस आहेत. ओके, त्या 70 दिवसाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे? ओके, तुमची इतर विषयाला पण वेळ द्या, नो डाऊट, पण ॲटलिस्ट मॅथला रोजचे 4 तास तरी द्या. ओके, 1 तास आपलं रिव्हिजन, 1 तास जी मी जे शिकवतो त्याकडे कॉन्सन्ट्रेट लक्ष देणं आणि 1 तास त्यावर रिवाईज करणं मित्रांनो, किंवा तेव्हा त्या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणं, हे याला वेळ द्यायला पाहिजे. आता बघा, आपलं आता वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, मराठी मिडियमवाल्यांसाठी वर्ग समीकरणे आणि सेमी इंग्लिशवाल्यांसाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे झालं 2-3 दिवसात आपला चॅप्टर संपून जाईल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचे चॅप्टर चालू करणार आहोत, पार्ट वनचा आपण निर्देशक भूमिती किंवा जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन वगैरे आपण जे काय चॅप्टर असतील, ओके, ते स्टार्ट करणार आहोत. तुम्ही म्हणत असाल, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कोणता चॅप्टर घेऊ, प्रॉबॅबिलिटी घ्यायची किंवा अर्थमॅटिक प्रोग्रेशन, कोणतं बी संभाव्यता असो, काही जे असेल मित्रांनो तुमच्या मनात, ते मला कमेंट करून सांगा. सेमी इंग्लिशवाले पण आणि मराठी माध्यमवाले पण, काय तुमच्या मनात आहे एक्झॅक्ट ते मला सांगा. जसं आपली जसं आपलं कन्व्हर्सेशन होईल मित्रांनो, किंवा आपली बॉन्डिंग चांगली होत जाईल, तेव्हा तुम्हाला जास्त लक्षात येईल मित्रांनो. ओके, तर प्लीज तुमचं काम आहे मित्रांनो सांगणं, सर मला हे कळत नाही ते सांगा, ते कळत नाही हे सांगा. ओके, आणि आता विशेष म्हणजे सरकारनं आपल्या, ओके, महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळानं 25% अभ्यासक्रम तुमचा ह्यावर्षीसाठी कमी केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. ओके, असं म्हणत नाही मी की अभ्यासक्रम कमी व्हायला पाहिजे असं तसं, पण आपले तेवढ्या जेवढ्या तासी काय झाले नाहीत कोविडमुळे, त्यामुळे सरकारच आपल्या
शिक्षण प्रसारक मंडळाचं पण बरोबर आहे, 25% सिलेबस त्यांनी रिड्यूस केलेला आहे आणि आपण तेच चालू केलं आहे. अगोदर मी काय करत होतो, पूर्ण शिकवत होतो, पण मी आता तसं केलं नाही आहे. 25% जे वगळलं आहे आपला सिलेबस ते सोडूनच काय करतो आहे, तुम्हाला शिकवत आहे मित्रांनो. ओके, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओ बघा. आणि गणितात 80 पैकी 80 मार्क, भाग 1 मध्ये 40 पैकी 40, भाग 2 मध्ये पण 40 पैकी 40 घ्यायची जिम्मेदारी माझी राहिली. ओके, फक्त तुम्ही जे मी तुम्हाला जे सांगल ते फॉलो करत चला मित्रांनो. ओके, आणि हो, आज मी खरं तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.6 स्टार्ट करणार होतो, पण तेवढा वेळ नव्हता मित्रांनो. पण मला पण तुमच्याशी खूप दिवस झालं बोलायचं होतं. खरं तर मी लाईव्ह येणार होतो, पण काही अडचणीमुळं मी लाईव्ह येऊ शकलो नाही तुमच्यासाठी. ओके, चला मग आता लक्षात आलं काय करायचंय. ओके, परत एक दिवशी आपण असा वेळ काढून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो मी तुमच्यासाठी. ओके, चला मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, हेच सांगायचं होतं तुम्हाला, त्यासाठीच मी तुम्हाला छोटासा सेशन घेऊन आलेलो आहे. ओके, आपल्याला करायचं आहे काय. ओके, 29 एप्रिल आपलं टार्गेट, किंवा आपण लेतले हार्डली 20 एप्रिलपर्यंत, वरचे 9 दिवस तुम्हाला मी तुमच्या याच्यावर सोडणार आहे. ओके, तुम्ही कसं रिव्हिजन करणार काय, पण 20 एप्रिलपर्यंत आपला पूर्ण सिलेबस कम्प्लीट असेल. ओके, पूर्ण सिलेबस, आणि ते पण एवढ्या सोप्या भाषेत आणि सगळ्यांना समजण्यासारखं. तुम्ही जर वाटल्यास आपले यांचे मागचे, ज्यांनी तुम्ही कोण नवीन असाल चॅलेंजवर आपल्या चॅनलवर, तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले सगळे व्हिडिओ बघू शकता. खूप अतिशय सोप्या भाषेत शिकवलेले आहेत मित्रांनो, खूप. आणि मी तुम्हाला गेस्ट पेपर पण देणार आहे, परीक्षेला कोणत्या टाईपचे क्वेश्चन येणार आहे ते पण सांगणार आहे एक्झाममध्ये. ओके, त्यामुळे बिन फिकीर राहा, पण त्यावर न डिपेंड राहता मित्रांनो. ओके, गेस असते शेवटी, बरोबर आहे काय, आपण त्याचा अंदाज काढून तुम्ही तुम्हाला ते सांगणार आहे. पण तुमची प्लॅनिंग अशी असली पाहिजे की सगळे क्वेश्चन तुम्हाला ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके, चला मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. पुढच्या भागात आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.6 स्टार्ट करणार आहोत. मराठी माध्यमवाल्यांसाठी मी आजच ते व्हिडिओ दिला आहे कालच, तर इंग्लिश सेमी इंग्लिशवाल्यांसाठी ते व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. चला मग मित्रांनो, बस एवढंच, बाय, भेटूत पुढच्या भागात आपण.